मध्य रेल्वेच्या पुलगाव स्थानकावर कोरोना काळात बंद करण्यात आलेल्या सर्व रेल्वे गाडीचा परत थांबा देण्याच्या मागणीसाठी 29 ऑक्टोबर शुक्रवार रोजी भव्य धरणा आंदोलनाचे आयोजन करण्यात आले असून यात पुलगावकर मोठ्या संख्येने उपस्थित राहतील अशी शक्यता आहे. कोरोना संक्रमणाआधी पुलगाव येथे मुंबई हावडा मेल, शालिमार एक्सप्रेस, अहमदाबाद एक्सप्रेस, नागपूर दादर एक्सप्रेस, विदर्भ एक्सप्रेस, अमरावती जबलपूर एक्सप्रेस, नागपूर पुणे एक्सप्रेस, गोंदिया कोल्हापूर एक्सप्रेस, नवजीवन चेन्नई एक्सप्रेस चे नियमित थांबे होते. त्यामुळे मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करीत असून त्यांना ते सोयीस्कर होते. मात्र कोरोना काळात सर्व रेल्वे गाडी बंद करून कालांतराने यातील काही गाड्या कोविड स्पेशल म्हणून चालविण्यात येत आहे. या गाडीचे थांबे वर्धा धामणगाव आहे. मात्र पुलगावला थांबे बंद केल्याने विद्यार्थी वर्ग, व्यापारी वर्ग, नोकरीत असणारे लोक व सर्वसाधारण प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत असून पुलगाव सोबतच हा दुजा भाव का असे प्रश्न निर्माण झाले आहे. थांबा सुरू करण्यासाठी नेता जनप्रतिनिधींनी प्रयास केले, मात्र रेल्वे प्रशासनाने सकारात्मक भूमिका न घेतल्यामुळे आता पुलगावकर जनतेने प्रशासनाच्या विरोधात एल्गार पुकारले असून 29 ऑक्टोबर शुक्रवार रोजी धरणा आंदोलन पुकारले आहे. अश्विन शहा, विदर्भ न्यूज, पुलगाव.